मी कलिनाचा विघ्नहर्ता बालमित्र मंडळाचा सेक्रेटरी अजय भालेराव या नात्याने बोलत आहे. या मंडळा म्हणजे या मंडळाची स्थापना 1987 साली आम्ही 3-4 मुलं शाळेत असताना बस गणपतीची ओढ होती, आवड होती. आम्ही विचार केला गणपती स्थापना करूया. त्या विचाराचं एक एकजुटीने आमचं मत झालं की आपण यावर्षीपासून गणेशोत्सव साजरा करायचा. आम्ही साधारण लहान असू, 12-13 वर्षाची मुलं असू, त्या वर्षापासून मग दरवर्षी सतत आम्ही या गणेशोत्सवाची स्थापना करत गेलो. सुरुवातीला या मंडळाला कुठलंही नाव नव्हतं. हळूहळू बालमित्र मंडळ असं नाव ठरवण्यात आलं. त्याचनंतर मग जसजसं आमचं वय वाढत गेलं तर आमचे विचार जुळत गेले. त्या विचाराने आम्ही मग मंडळाचं नाव बदललं आणि सध्या कलिनाचं विघ्नहर्ता बालमित्र मंडळ हे नाव ठेवण्यात आलं आहे. या मंडळाच्या वतीने दरवर्षी आम्ही सामाजिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आयोजित करतो. दसरा म्हणा, सत्यनारायण पूजा म्हणा, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करतो. जसं की 10वी पास झालेली मुलं त्यांना वह्या, पुस्तके वाटप वगैरे, पेन वगैरे वाटप केलं जातं. त्याचप्रमाणे आम्ही वेगवेगळी शिबिर धरतो, आरोग्य शिबिर धरतो, रक्तदान शिबिर असतं, नेत्रचिकित्सा शिबिर असतं. तर असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही या मंडळाच्या वतीने केले जातात. मंडळ आमचं रजिस्टर आहे. सध्या या वर्षीचं 38वं वर्ष आहे. तर या 38व्या वर्षामध्ये आम्हाला बरेच काही चांगले अनुभव आले, वाईटही अनुभव आले, पण वाईट म्हणण्यापेक्षा चांगले अनुभव जास्त आले. समाजातील गोरगरीब जी लोक वगैरे असतात आम्हाला चांगली मदत करतात, आणि भिन्न धर्माची लोक आहेत जी आम्हाला मदत करतात, विशेषतः कॅथलिक म्हणा किंवा मुस्लिम बांधव. ते तर आमच्या मंडळातलेच एक भाग आहेत जे या कार्यामध्ये आम्हाला सहकार्य करतात. तर या मंडळाच्या वतीने मी एवढेच सांगू इच्छितो की दरवर्षी असे प्रोग्राम प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक विभागामध्ये केले जावे, जेणेकरून एकजूट हिंदू तर एकजूट असतीलच, पण देशातील सर्व नागरिक एकजूट होतील. नवीन नवीन कार्यक्रम केले जातील, जसे की 15 ऑगस्ट 26 जानेवारी वगैरे असे कार्यक्रम पण आमच्यातर्फे तर केले जातात, पण प्रत्येकाने करावे हीच आमची इच्छा आहे. आणि बस याच्याने मी सर्वांना सांगतो की असेच प्रोग्राम करत जा, दरवर्षी एकत्र येत जा. धन्यवाद. बोला गणपती बाप्पा.